गुड मॉर्निंग, मी मालती मेश्राम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. मॉर्निंग म्हणजे आता आपलंच वाजले आहे, तर आता आपल्याला उन्हाळे वाळवणीसाठी आपल्या पोह्यापासून चकल्या बनवायच्या आहे. आता पाहुणे आले आपल्याकडे अचानक, तर आपण मग काय बनवायचं म्हणून आता आपण ह्या नवीन शिजनाला आता सुरुवात करायची. हे बघा, मी ना एक पाव आहे ना, एक पाव आपले पोहे, पातळ पोहे घेतले, असे पातळ पोहे घेतले. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य, एक चम्मच जिरं, एक चम्मच ओवा, एक चम्मच तीळ, हा आपला कलर आहे. आणि आपण मीठ आणि मसाले थोडे थोडे घालायचे. आता हे ना मी पोहे छान चाळून घेते चाळणी. त्याच्यामध्ये कसं कचरा वगैरे असते ना, म्हणून असं चाळून घ्यायचं. आपल्या पन्न्या वगैरे राहतातच, आपण आणतो सर्व बाजार किराणा दुकानातून. पन्न्याला असं कुठेही टाकायचं नाही, असं फोल्ड करायचं छान अशा आणि व्यवस्थित करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांदा यूज करता येते. असा कचरा पडतो बारीक, म्हणून असं चाळून टाकायचं. आता आपल्याला गॅसची आवश्यकता नाही, आज आपण गॅस वर काही बनवणार नाही. बघा, सर्व असे चाळून झाले पोहे. आता ह्या पोह्यांना थोडं धुवून टाकायचं. एक पाणी काढून टाकायचं असं व्यवस्थित. बघा, पोहे माझे छान आहे, तसं कचरा वगैरे नाही आहे. असं सर्व काढून टाकायचं. आता याच्यामधलं सर्व पाणी आपण काढून टाकले. आता एवढं पाणी असलं ना, याला फुलायला लागते, म्हणून असंच पाणी राहू द्यायचं, दुसरं पाणी नाही टाकायचं. हा कचरा मी उचलून घेते थोडा. लगेच उचलला की आपल्याला लवकर चांगलं स्वच्छ होऊन जाते. बघा, मी याच्यामध्ये टाकणार आहे एक चमच, अर्धा चमच लाल तिखट टाकणार आहे. चवी पुरतं नमक आणि वाळवणीचं जे असते ना, त्यामध्ये नमक जास्त नाही टाकायचं, कारण वाळल्यानंतर त्याला नमक जास्त होतो. म्हणून आता टाकणार आहे जिरं, तीळ, ओवा आणि हा कलर आहे, थोडा कलर टाकायचा. सर्व हे मिक्स करून घ्यायचं, सर्व असं एकत्र करू. खूप घट्ट नाही भिजवायचं आणि खूप पातळ पण नाही. आपल्या चकल्या छान झाल्या पाहिजे.
आता आपण कलर नसतं टाकलं तर वाईट झाले असते. तर आता कलर टाकलं छान आपल्या कलरफुल होतील चकले. आता माझ्याकडे हे दोन पण सोर आहे, असा पण आहे आणि असा पण आहे. आता मी कसं याच्यानं बनवणार आहे, तर याला मग थोडं आतमधून असं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिपकणार नाही. याला पण लावायचं, याला आणि थोडं या साच्याला पण. आता कोणी याला साच्या म्हणतात, कोणी सोरे म्हणतात. आता आम्ही साच्याच म्हणतो. मग आम्ही याच्याने आता असं भरायचं लावायचं. आता मी बाहेर बनवणार आहे. आता वरती आहे ना खूप ऊन आहे, वरती आहे ना बघा खूप ऊन आहे. तर मी हे पडद्यावर बनवणार आहे आणि मग बालकनीमध्ये ठेवून देणार. तर बघा आता अशा चकल्या बनवायच्या. बघा असं फरक जायचं. संपलं की असं दुसरं भरत जायचं आणि असं बनवत जायचं. हाताने तो होऊन घ्यायचं म्हणजे बरं व्यवस्थित होते. तसं आपण याच्यामध्ये तेल थोडं तिखट वगैरे टाकतो ना, तर चटपटे चकल्या लागतात छान. याला थोडस प्लास्टिकला तेल पण लावलं तरी चालते आणि नाही लावलं तरी पण चालते. अशा उकळून ठेवल्या तरी पण उचलतात ना मस्त छान अशा आपल्या चकल्या झाल्या. मग तरी तेव्हा दाखवीन परत तुम्हाला मग या चकल्या खायला उन्हाळी वाळवणीच्या. बघा आता मी याला उन्हामध्ये ठेवल्या याच्या वाळवायसाठी. याला खूप अशा उन्हाची आवश्यकता नसते ना, वाळून पण जातात लवकर. मग अशा उन्हात ठेवलेल्या सर्व आपलं जीळ तीळ छान दिसत आहे मस्त.
हे बघा आपल्या पोह्याचा चकले छान मस्त कलरफुल रानाशे वाढलेले आहेत. त्या दिवशी बनवले होते ना वाळवण्यासाठी, आता छान असं वाढलेले आहे. तर आपण याला तळून घेऊ मस्त. दिसतात ना छान कलरफुल, असं थोडा कलर वगैरे टाकला तर छान पाहण्याला पाहायला बी चांगला दिसतो आपल्याला, आणि खायला बी छान वाटतात. तर आता आपण हे मी तेल तापवायला ठेवलं, तेल तापलं की याच्यामध्ये थोडं तळून घ्यायचं. आपलं तेल तापलेलं आहे, टाकायचं. बघा छान आपले असे पकलेली. आता आपल्याकडे पाहुणे वगैरे आले, आपल्याला पोहे बनवायचा कंटाळा आला, तर आपण पटकन असे पोह्याच्या चकल्या घेतल्या आणि बनवल्या. हे बघा अशा तळून घ्यायचे सर्व. तुम्हाला तळून दाखवते कसे बनतात चांगले असेल ते बघा. कुरकुरे अशा पोह्याच्या चकल्या तुम्ही पण बनवून बघा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रेसिपी घेऊ. आता आपण सर्व वाळवणीचं बनवणार आहोत, मुगाच्या वड्या कशा बनवायच्या हे सर्व बनवणार आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.